पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एक लहरे मार्गाचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या एक पुणे मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाज दरम्यान पुणे मेट्रोने प्रवास करून प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. कलर कॉम्बिनेशन चांगलं केलं. आपली रात्रीला टायमिंग काय आहे? 10:00 सकाळी कितीला पाहतो? आता अजून आपला पास नाही. अजून नाही. आता तुम्ही जेवढा अनुभव घ्या, गेला कोणी जर ऍटोनिक एन्सर गेला असता तर काय झालं? अरे हा किती लागेल? एका माणसाला मी 3 लोकांनी जर प्रवास केला तर 350 आणि पैशापेक्षा कम्फर्ट खूप चांगला आहे. आणि या सगळ्या गोष्टी ऍज अ सेड की आपल्याला एक चांगला प्रवास मिळतो, हॅझल फ्री प्रवास मिळतो, तो तर चांगला सांगली चौकामध्ये आज जे आपण लोकसभा असा बॉटल नेक होत नाही.